नमस्कार, तबलावादन चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण धीर धीर किंवा धीरी तिरी पण म्हणतात ते कसं वाजवायचं एकदा बघूया. मागच्या पण काही व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे, पण आज पुन्हा एकदा आपण धीर धीर आणि त्याचं प्रॅक्टिस करण्यासाठी कोणते बोल वाजवायचे ते बघूया. तर तबला पुढच्या बाजूला थोडासा तिरका असेल, पूर्ण हात असा इथे पेरा अशी खाली इथपर्यंत येऊ देत. ह्या भागाने आपण धीरे धीरे वाजवायचं आहे. इकडे आता धी वाजवताना पहिलं लेफ्ट साईडला येईल इथे धी धी डग्याच्या बाजूला, म्हणजे जे लेफ्टी असतील त्यांनी डग्याच्या बाजूला पहिला धी वाजवायचा आणि इकडे डग्गा येईल धी बरोबर धी री टी री, किंवा ह्याला धीर धीर सुद्धा म्हणतात. धी र धी र धी री टी री टी त त क. थोडं घासून येईल कीटक त्याला जोडून वाजायचं आहे. धीर धीर कीटक धीर धीर कीटक धी एकदाच डग्गा वाजवायचा. धीर धीर कीटक किंवा धीरी धीरी कीटक. याच्यासाठी एक रियाजाचा बोल, त्याच्यात बाकीचं पण तयारी होऊन जाते तिरकिटाची वगैरे. तो म्हणजे असा की धिन तीर किट तक धा तीर किट तक तक तीर किट तक धीरी तीरी किट तक धिन तीर किट तक धा तीर किट तक धीरी तीरी किट तक धिन तीर किट तक धा तीर किट तक तक तीर किट तक धीरी तीरी आधी धीर तीर किटक हातात बसल्याशिवाय स्पीड नाही वाढवायचा, हातात पूर्ण बसू दे, स्लोली बराच वेळ वाजवायचं. धीरी तीरी किटक धीरी तीरी किटक. एवढंही स्पीड नसेल सुरुवातीला जमत तर अजून कमी. धीरी तीरी कीट तक धीर धीर कीट तक. जितकं जास्ती वाजवाल तेवढं तुम्हाला फायदा होईल आणि स्पीड हळूहळू आपोआपच वाढत जाईल. रियाज हे एकच उपाय आहे स्पीड वाढवण्यासाठी, पण उगाच डायरेक्टली स्पीडमध्ये काही कोणतीही गोष्ट असू शकते तबल्यातली, डायरेक्ट स्पीड घेऊन वाजवायचा प्रयत्न नाही करायचा. त्याच्यामध्ये आपले जे टेक्निक आहे, बोटं जिथे सांगितले ज्या ठिकाणी जे अक्षरं वाजली पाहिजेत ती कधी कधी वाजली जात नाहीत आणि कधी नुसता भास निर्माण होतो. तर जे आहे ते आधीच हातात छान बसल्यावर हळूहळू स्पीड वाढवायचा. धन्यवाद.